वीज वितरण कंपनी विरोधात मनसेचा मोर्चा आंदोलन करेल असा इशारा. गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या विजेच्या लपंडावाने यंदा नांदा फाटा बीबी आवळपूर परिसरातील नागरिक त्रस्त झाले. मागील काही दिवसांपासून विद्युत पुरवठा वारंवार खंडित होण्याच्या प्रकारात वाढ झाली असल्याने नांदा फाटा परिसरातील मनसेचे नेते प्रकाश बोरकर यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी गडचांदूरचे कार्यकारी अभियंता यांना वीज समस्या निकाली काढण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले. मागील काही दिवसापासून जोरदार पाऊस पडत आहे, पण त्यात सुरू झालेल्या विजेच्या लपंडावामुळे फ्रीज, कूलर, टीव्ही, मिक्सर आदी इलेक्ट्रॉनिक वस्तू खराब होत असल्याने नागरिकांवर आगाऊ हुरदंड बसत आहे. त्यामुळे नागरिकांच्या त्रस्तात आणखीन भर पडत आहे. पावसाळ्यामुळे काही तांत्रिक बिघाड झाला असेल असे समजून नागरिक हा त्रास सहन केला. मात्र बाकी काही दिवस पाऊस पडला नसतानाही सकाळपासून रात्रीपर्यंत विजेचा लपंडाव सुरूच राहतो. वीज पुरवठा सुरळीत होण्यासाठी किती वेळ लागेल याची माहिती घेण्यासाठी संपर्क साधला असता अधिकारी उडवाउडवीची उत्तरं देत आहेत. त्यामुळे स्वाभाविकच नागरिकांमध्ये महावितरणाविषयी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. ही समस्या तात्काळ निकाली काढण्यात यावी, अन्यथा मागण्या पूर्ण न केल्यास मनसे स्टाईल आंदोलन करणार असा इशारा यावेळेस बोरकर यांनी दिला. निर्माण शाखा गडचांदूर नांदा फाटा यांच्या वतीनं विशेष महावितरणावर जो घोंगळ कारभार चालला या विरोधामध्ये भव्य असा मोर्चे आयोजित करण्यात आला होता. यामध्ये माननीय उपविभागीय अभियंता महाराष्ट्र राज्य वितरण कंपनी मर्यादित उपविभागीय कार्यालय गडचांदूर यावर धडक मोर्चा आयोजन करण्यात आला असून यामध्ये विजेचे दर कमी करण्यात यावे, कृषी पंपाचे बिल जे आहे ते माफ करण्यात यावे, वीज मीटरचे भाडे जे देणे आहे ते बंद करण्यात यावे, वीज वहन कर रुपये 1.28 रुपये प्रति युनिट पैसे घेणे बंद करावा, वीज सन्मान योजना आकारणे घेणे बंद करावे, ग्राहकांचे वीज वेळेवर पोहोचले पाहिजे, त्याच पद्धतीने ग्राहकांचे फॉल्टी मीटर जे आहे ते चौकशी करून नवीन मीटर लावण्यात यावे आणि जे लाईटच्या खाली जे लावलेले आहेत झाडे, लाईटची जी तार जाते त्या खालच्या झाडांची दक्षता घेऊन नगर परिषद यांना इंटिमेशन दिलं पाहिजे. या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे. जय महाराष्ट्र, जय मनसे. सुरेश कांबळे. आज गडचांदूर इथे उपविभागीय अभियंता विद्युत कंपनी याच्यावर जे धडक मोर्चा महाराष्ट्र नवनिर्माणतर्फे नांदा फाटा व गडचांदूर यांच्यातर्फे जे काढण्यात आलेला होता त्यावर सविस्तर इंजिनियर साहेबांची बैठक झाली असती. त्यांनी या सगळ्या प्रकरणावर दखल घेऊ असं हमी दाखवली व ते हमी 1 महिन्याच्या पूर्ण करू असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे व आम्ही त्या आश्वासनाच्या मार्फत ते आंदोलन आम्ही संपन्न केलेलं आहे व आम्ही इथे आज गडचांदूर इथे आमच्या ऑफिसमध्ये पोहोचून आणि आमच्या समोर कार्यात विद्युत महामंडळ गडचांदूर यांना आपण 23 तारखेला निवेदन दिलेलं होतं की आम्ही 2 तारखेला तुमच्या ऑफिस कार्यालयावर मोर्चा आणू, कारण त्याच्यामध्ये आमच्या ज्या मागण्या होत्या जे विद्युत मीटर बिलचे जे बिल जास्त येऊन राहिलेले आणि गोरगरीब जनतेला जो त्रास सहन करावा लागत आहे जो त्रास होऊन राहिलेला आहे त्याच्यासाठी आमचा आज मोर्चा होता आणि आम्ही मोर्चामध्ये जे मुद्दे टाकले होते ते त्यांना आम्ही दाखवलं, बोलूनही दाखवलं. आता याच्यानंतर आम्ही अजून पुन्हा त्यांना 15 दिवसाची मुद्दत दिली. 15 दिवसामध्ये जर या मुद्द्यावर त्यांनी विचार न केला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आज जे शांततेनं जो मोर्चा निघाला तो महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या स्टाईल मोर्चाकडे एवढं नक्की. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.